दोन दिवस सर्व लक्ष द्या, ते उद्या भोजनाची उत्तम सोय केली जाईल, कारण उद्या शिवजयंती आहे, फार मोठा जल्लोष आपल्या भारतामध्ये होईल. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे समालोचक कक्षामध्ये. सामना सुरू होत आहे. येते पहिलं षडक, पहिलाच बॉल अतिशय चांगला होता, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू फेकलाय गोलंदाज. पाहतोय आपण सचिन पाटील आहे ना. पहिलं षडक, गिरीश चिमणे यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन सुरेख कट, मात्र त्या ठिकाणी डीपी शॉ पॉइंटला झेल सुटला जातोय. आणि त्याचबरोबर एक धाव मिळते, सलामीची जोडी पाहतोय आपण. रोशन सुरते आणि सुबोध गोवारी ही सलामीची जोडी पाहा मिळते आपल्याला. गोलंदाज सचिन पाटील, पॉवर प्लेचं पहिलं षडक. गौरी ओम्स मेकर हा टीम पाहा मिळतोय. एकीकडे ND 11 हा संघ आपल्याला पाहा मिळतोय. सोनू पाटीलचा विचार केला तर आताचा बॉल चांगला होता यावेळेस, कारण पॉवर प्लेचं षडक मार्गस्थ असताना आपल्याला इथून मात्र पाहा मिळतोय. चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाज सचिन पाटील. आताचा बॉल फाईट दिली आहे शॉर्ट लेगला, मात्र जेलचा अंदाज व्यवस्थितरित्या आणि फलंदाज बाद पहिला धक्का लागतोय तो. या ठिकाणी पाहिलं तर ND 11 या टीमला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. थँक्यू. तर पहिला धक्का लागला या सुबोध गोवारीच्या रूपामध्ये, फार मोठ्या धक्का. इथे मात्र सण होईल काय आज टीमला, कारण वडनावांचा फलंदाज निकू गोवारे मैदानावरती आलाय नाश्ता घेणला. आताचा बॉल जास्त उंची, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डीपर उणाल्यात, अचूक अंदाज घेतला जातोय, फलंदाज बाद होतोय. जीवनने मात्र सुरेख झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का. प्रपोल रोशन मात्रे नवीन बॅट्समन पाळा मिळतोय, गँगस्टा खेळाडू, मोठे मोठे फटके मारण्यासाठी माहिर असणारा खेळाडू, मात्र आत्ता त्याला मोठे फटके इथे खेळावे लागतील. चला या लवकर फलंदाज. तर पहिल्याच षटकामध्ये पाहतोय ते चांगली गोलंदाजी सचिन पाटीलची, दोन विकेट मिळवल्यात बॅक टू बॅक. आणि आत्ता मात्र विकेट ॲट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज पाहा मिळतोय सचिन, ज्याने चांगली गोलंदाजी केली अद्यापपर्यंत. धावसंख्या फक्त एक धाव खर्च केले या षटकामध्ये, एवढी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण ती सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळे चांगला बॉल सन्मान दिलाय कवरच्या दिशेला, येते मात्र एक धाव वेगाने एकवटली जातोय निकूच्या वतीने. आणि पहिल्या षटकाचा येते एका धाबेने मात्र खेळ समाप्त होते. आणि पहिल्या षटकात 2-2 अशी थोडीशी खराब सुरुवात ND 11 या टीमची. तर चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो
गोलंदाज पाळा मिळतोय आपल्याला रेल्वे स्टेशन एंड कडून. तो स्वप्नील भगत गोलंदाजी मार्ग वरती येतात दुसरे षडक घेऊन. निको गोवारी आणि रोशन मात्रे जोडी आपल्या पाळा मिळते मैदानावरती. तर पहिल्या षटकात फक्त दोन धावा दिल्या सचिन पाटीलने, एक अप्रतिम षडक त्याच्या वतीने पाळा मिळाला आपल्याला. आताचा बॉल ऑफराय आणि झेल अतिशय सुरेख कव्हरच्या दिशेला स्पेक्टॅक्युलर कॅच फलंदाज बाद. मिर्ची कोल्हापूरची छोरी नखरे वाली, मिर्ची कोल्हापूरची फटका ही देते जीवाला, सांगू तरी मी कुणाला फटका ही देते. सुशांत जी पाडील या स्पर्धेची पूर्ण जबाबदारी, कधी खेळताना पाया मिळतात, कधी समालोचन कक्षामध्ये, कधी डी जे कक्षामध्ये, कधी व्यासपीठावरती, कुणाला काय कमी तर नाही राहिलं ना हे मात्र पाहत असताना. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळल्यात एका हाताने अर्क्या हाताने, मात्र एक धाव येते कम्प्लीट केली जाईल. चांगली गोलंदाजी पाया मिळतो आपल्याला. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकत असताना गौरी होम्समेकर ही टीम पाहायला मिळतोय. सोनू पाटील विपक्ष रोशन मात्रे ही लढत या मैदानावरती पाहतोय आपण. N.D.11 रोशन मात्रे सरका एक यंगस्टार, एक उद्यमो खेळाडू पाहा मिळतोय मैदानावरती. आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि कॅप्टनची काय भूमिका असते ती मात्र येते त्याला साकारावी लागेल, कारण तीन बॅट्समन बाद झाल्यात. फुल टॉस बॉल सरळ केल्यात आणि चेंडू जातोय लांबच्या वरून षटकार. तारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई, तारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटी साथी गोवाई तू माझा दल मलतई. थँक्यू. तर षडकार पाळा मिळाला मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा चांगला बॉल डीपेक्षा कबरला वेगाने, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. घेवाची नाय धंद्यात खोट मना खावाची नाय, फटकी नोट. थँक्यू. फुल टॉस आणि या बॅलेस मात्र थोडीशी ताकद लावली आहे आणि तेथे मात्र हवे सूर मारला होता क्षेत्ररक्षकाने, जीवन मात्रे होते. वेल प्लेट, पाच जाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. ॲपड या स्थिती मात्र पाटील पंच डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. प्रेक्षक वर्गसुद्धा आहे तेथे. यस, कोणी येऊ नका तिथे, पंच आहेत आमचे एस के पाटील.
यस पंचा ते चेक करावं लागेल. तर अंपायर्स कॉल या ठिकाणी थर्ड अंपायरला रेफर केलंय मात्र येते. नाहीये वाचवल्या त्या पाच हवा. थोडंसं कठीण निर्णय होता कारण असे जेव्हा निर्णय येतात तेव्हा आपल्या आमच्या प्रेक्षकांची सुद्धा मदत घेतली जाते. मात्र तीन दोन कॅमेरे सुद्धा आहेत तरीसुद्धा इथे मात्र डिफिकल्टी होतं, थोडंसं सांगणं अवघड होतं. तर रोशनची थोडीशी ताकद कमी पडली मी या ठिकाणी म्हणेन. एक षटकार एक चौका टोकला, एक एकेरी धावली आहे षटकामध्ये आणि फलंदाज मयूर म्हात्रे स्ट्राईकवरती. आताचा बॉल सरळ खेळ्यात, चेंडू जाईल मिड ऑफ मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, गुड शॉट. थँक्यू. तर 18 धावा लागल्या धावपळकावरती, दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण प्रतीक चिपलेकर यांना, स्कोरिंगची भूमिका पार पाडत असताना. चला एकत्र येऊ नका जास्त वेळ, जेव्हा ड्रिंक स्टॉल येते तेव्हा आपण निश्चित टीम मीटिंग करू शकता, मात्र वारंवाराचं कृत्य नको. कारण पहिल्या षटकात आल्या फक्त दोन धावेचं षटक फेकलं होतं सचिन पाटील याने आणि त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये पाहतोय स्वप्नील भगतने 16 धावेचं षटक फेकलंय. त्यामुळे 18 धाबा धावपळकावरती पाळा मिळाल्या. रोशनचं मैदानावरती थांबणं किती गरजेचं असेल. तर गोलंदाज सोनू पाटील टीमचा कॅप्टन, कॅप्टन टू कॅप्टन रोशन म्हात्रे आणि सोनू पाटील यांच्यामध्ये फाईट आणि आत्ता मात्र तीच फाईट मैदानावरती पाळ मिळतोय आपल्याला. क्षेत्रक्षण या ठिकाणी सजवला जातोय कारण कामोटे संघाला पाहिलं तर जेव्हा जेव्हा जे हनुमान कामोटे संघ खेळतो तेव्हा मात्र रोशन म्हात्रेकडे पाहिलं जातं आणि रोशन म्हात्रे म्हणजे धावांची मशीन, यंत्र आहे ते कामोटे टीमचं. मग ते यंत्र आता येथे सुरू करावं लागेल. फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख आणि चेंडू लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. थँक्यू. तर पहिल्याच बॉलवरती षडकार पाळा मिळाला, खूप मोठा षडकार टोकला. ताकदवर खेळाडू आहे, मनगटी ताकदीचा वापर केला जातोय रोशनच्या बॅटमधून. हा षडकार पाळा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, मिडअपच्या वरून खेळला, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर या ठिकाणी चौकार षटकारांची मात्र पुन्हा एकदा. ओ खूपच या
आता मात्र या ठिकाणी मी मागाशी सांगितलं, भाऊ मात्रने सुद्धा वक्तव्य केलं होतं की मशीन आहे धावांची कामोटे टीमची, आणि खरोखरच त्या पद्धतीने धाबा कुठल्यात रोशनने 34 धावा धापडकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला ॲपट दाखवत असताना रोशन या वेळेस मात्र चेंडू आउटसाइड ऑफस्टम, पंच एसके पाडील सर इशारा करतात, बॉल वाईट आहे आणि इथे मात्र एक धाव. अंकित केळी जाईल तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण. तोपर्यंत पाहिलं तर दोन षटकार एक चौका टोकलाय रोशन मात्रेने, या बेले चेंडूला सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा यस नवीन बॉल फेकावा लागेल. ते मात्र कार्य करत असताना गोलंदाज थोडस मागडं षटक पाहायला मिळतंय आपल्याला. स्वतः टीमचे कॅप्टन आहे सोनू पाडील, एक अष्टपैलू खेळाडू, रायझिंग स्टार. आताचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या वरून, षटकार मात्र धाबांचा बनवा पेटवला जातोय रोशन मात्रेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा उत्तुंग उत्तुंग आणि लांबच लांब षटकार. थँक्यू. तर सुशांत पाटील, जेव्हा आपण दशरथ पाटील येतो तेव्हा डीजे वरती राहा, मजा येईल. तर काय रोशननी फलंदाजी केली आहे या वेळेस प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. सोनू पाटील थोडासा महागडा ठरत असताना गोलंदाज राईट मोर द विकेट. आताचा बॉल थोडासा पडका पसलाय सरळ समालोचन कक्षा समोर आणि चेंडू आदललाय थोडासा पाहिलं तर पी सी वरती. तेरी ऊंची शान है मौला, मेरी अर्जी मान ले मौला, तू है सब कुछ जानने वाला, मैं हूँ तेरा मानने वाला, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे, तेरी ऊंची शान है मौला. थैंक यू. तर पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. तीन षटकांचा खेळ संपलाय, ते पाण्याची मागणी केली जातोय आणि या षटकामध्ये तब्बल 34 धावा आल्या, तर एकूण 52 धाबा रोशन 52 धाबा बनवल्या गेल्या. पहिल्या षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात 16 आल्या आणि तिसऱ्या षटकात 34 धाब्याचं षटक पाहायला मिळालं. खूपच महागडं षटक पडलं गोलंदाज सोनू पाटीलचं. तर ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जात असताना आमचे प्रफुल भगत नऊ चेंडूमध्ये 43 धावांची इनिंग साकारत असताना रोशन मात्रेला पाहतोय आपण. तीन षटकांचा खेळ येते समाप्त होताना पाळा मिळाला आणि 52 धाबा इकडून बढवल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये 75 हायस्कोर होता आणि सामन्यामध्ये पाळा तर आणि आता मात्र येते पुन्हा एकदा तो
मोडीत काढेल काय त्या धावसंख्या. गोलंदाज पाहतोय चौथं षडक. सचिन पाटील आता मात्र एंड बदललाय सचिन पाटीलने. या बेले चांगला बॉल धावची जी संधी होती मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जाते तर रोशनच्या वतीने एक धाव मिळाली आहे. रोशनला सुद्धा माहिती आहे की आपण जास्त करून स्ट्राईकवरती राहिलं तर एक उच्चतम स्कोर पाहायला मिळेल या मॅचमध्ये, कारण सामना फार दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचं आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर 53 धाबा आहेत दापतल्यावरती स्ट्राईकला रोशन मात्रे ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 34 धाबांचं षडक कुठला चांगली धावसंख्या कुठली गेली, कारण गरज होती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा आल्या. आताचा बॉल स्विच इटचा फटका चेंडू जाईल बाउंड्री लाईन वन बाउन्स चौका. चौकार आलाय पुन्हा एकदा स्विच इटचा फटका खेळला त्याच्यावरती 4 धावा मिळतात रोशन मात्रेला. आताचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिक्स चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार आणि 50 धावा आणि पहिला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला या केजीएन धमाकामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला. दुसरा तर निलेश मात्रेने सकाळी 50 धावा कुठल्या 60 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र रोशन 50 धावा पूर्ण करतोय. एकंदरीत चेंडू आतापर्यंत फेस केल्यात 11 बॉल 53 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस दीपेक्षा कबरला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनतील प्रेक्षक आणि षटकार मचाएंगे कोणी नाचते उसको भी नचाएंगे. लेट्स डू इट. ए ए मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं उल्लू बन जाऊंगा लड़की. थैंक यू. तर काय ते मॅरेथॉन इनिंग साकारत असताना रोशन मात्रे ऑन द फायर. मैदानामध्ये चारही बाजूला फटके सजवले गेलेत रोशनच्या वतीने. पुन्हा एकदा स्विच इट काढण्याचा प्रयत्न फटका चेंडू जातोय तो डाट आणि आता मात्र येते पाळ मिळतोय. आणखीन एक शेवटचा बॉल असे सचिन पाटील ज्याने पहिल्यावर फक्त 2 धावेचं षटक फेकलं होतं. आत्ताचा बॉल लेट कट खेळतोय आणि स्वतःला माहित आहे की ते स्ट्राईक आपल्याला स्वतःकडे ठेवायची आहे, कारण एकूण धावसंख्या धावपळकावरती 70 धावा कुठल्या गेल्या त्या 4 षटकामध्ये. बा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या आणि त्याच्यानंतर 3 षटकामध्ये 68 धावा कुठल्या गेल्यात. काला जादू कर दिया तेरी आँख सोनी पूरा लंडन हिलता हिले जो तेरा लक सोनी ओ मुंडियानू मारेंगी मुंडियानू मारेंगी ना एवे हस सोनिए केड़ा पिंड शहर तेरा तू मैनू दस सोनी. थैंक यू. तर शेवटचं षडक गोलंदाज संदेश चिपले करला पाहतोय शेवटचं षडक घेऊन आला टीमच्या वतीने. रोशन मात्र स्ट्राईक वरती आहेत. या बेले स्टॉपेज चेंडू पाठीमागे निघून जातोय. एक धाव कंप्लीट केले दुसरे धावेचा येते प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज एकाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज धावचित
ओलिंप बॅट्समन मैदानावरती पहा मिळतो आपल्याला, तर मात्र नॉनस्ट्रायकिंगला आहे रोशन. या वेळेस फटका चांगला आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबाल आणि दुसरी धाव येते, मात्र कंप्लीट खेळी जातोय सहजरित्या. तर किरण आहेत नॉन स्ट्रायकिंगला, हवेचा वेग पहा मिळतो या ठिकाणी. या बेले चेंडू सोडून दिला आउटसाइड ऑफ स्टंप, पंच वाईट चिकून करतात. एक धाव अभांत रुपाडे मिळाले आता, मात्र येते न पाबळा गेलं हळूहळू काबळणं, मात्र आता 74 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. तर ND 11 गौरी होम मेकर चोब्बा बाजूने आपल्याला पहा मिळतोय, येते मात्र उडवण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून, मात्र जेल स्वीकारत असताना अतिशय चांगला जेल फलंदाज बाद होतोय रोशन मात्रे, ज्याने खूप चांगली इनिंग या ठिकाणी साकारली आहे. सैया जी का टपक टपक के हाय पसीना छूट गया. कैसी गुंडा करती है बंदी तू बेदर्दी है, सर्दी में भी कर दी है. थैंक यू. ज्या विकेट ची तलाश होती त्याने मात्र तो विकेट मिळवला, मात्र इतके चांगली इनिंग साकारली रोशन मात्रे याने. एकूण 14 बॉल मध्ये 7 डाबांचं योगदान दिलं आपल्या टीमला, 7 षटकार आणि 3 चौका ठोकले, आणि इथे मात्र एकच धाव बनवली जातोय. पहा मिळतोय इथे एक धाव बनवली जातोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता नकार दिला जातोय. एकूण 75 धाबा धावपटलावरती लागल्या असताना या वेळेस फटका चांगला आहे समोर खेळल्यात आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. तर आता मात्र या ठिकाणी फुल टॉस, बराच वेळ चेंडू हवे, संजय मात्रे नो मिस्टेक फलंदाज बाद होतोय, ते मात्र आणखीन एक धक्का लागला जातोय शेवटच्या बॉलवरती आणि फलंदाज बाद होते. एकूण जर पाहिलं तर 5 षटकामध्ये 79 धाबा कुठल्यात आणि 80 धाबांचं लक्ष ठेवलंय ते गौरी ओम मेकर्स या टीम समोर. पापलेटवाली उशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली उशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. थँक यू. तर चला टॉससाठी यायचं आहे. मातोश्री डाबा विपक्ष दत्त क्लब या दोन टीममध्ये सामना असेल. एकीकडे चेतन गोवारी आणि त्याला फाईट करेल तो संदेश भगत. मातोश्री डाबा विपक्ष दत्त क्लब या दोन टीममध्ये सामना असेल. दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. एकंदरीत पाहिलं तर पूर्वार्ध येते मात्र संपलाय. ज्या पूर्वार्धामध्ये एन डी इलेव्हन या टीमची सुरुवात थोडीशी खराब झाली, त्याच्यानंतर रोशन मात्रे फलंदाजीला आला तिसऱ्या क्रमांकावरती आणि त्याने मात्र येते धुव्वाधार फलंदाजी करत असणं. एकूण जर पाहिले तर 14 बॉलमध्ये 60 धावांचं योगदान दिलं, अतिशय चांगली इनिंग साकारली आणि एकूण 79 धाबा धावपळकावरती लावल्यात. 80 धावांचं टार्गेट ठेवलं ते मात्र गौरी होम मेकर्स या टीमसमोर. त्या टीमचं आव्हान या ठिकाणी पाया मिळेल आपल्याला सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना. चला टॉससाठी या चेतन गोवारी आणि संदेश भगत. मातोश्री डाबा विपक्ष दत्त क्लब या दोन टीम मध्ये सामना होईल. सला बाल द्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सोनू पाडील आणि संजय मात्रे ओपनिंग जोडी आपल्याला पाहा मिळतोय. पाणी तर टॉससाठी यस चेतन गोवारी याचं आहे. आपण मातृश्री डाबा टीमचे कॅप्टन आल्यात, दोन्ही पण कॅप्टन आहे, तर टॉस केला जाईल. रोहित जी आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. रोहित जी यांच्या शुभासे टॉस केला जाईल. मातृश्री डाबा विपक्ष दत्त क्लब, चेतन गोवारी विपक्ष संदेश भगत अशी लढत या मैदानामध्ये पाहा मिळेल. सध्या विद्यमान सामना मैदानावरती आपल्याला पाहा मिळतोय. एन डी इलेव्हन विपक्ष गौरी होम मेकर्स या दोन टीममध्ये चाललेली फाईट. 79 धाबेचं लक्ष आहे, टोटल 80 धाबा करायचे आहेत गौरी होम मेकर्स टीमला. तर कॅमेरामॅन थोडा कॅमेरा इकडे आमच्या टॉक्स बॉक्समध्ये येऊ द्या. गणेश आहेत तिथे, गणेश ढवळे. तर मातोश्री डाबा या टीमने टॉस जिंकला आहे. चेतनने तर चला सामना सुरू होते ते सलामीची जोडी पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक निकू गोवारी. सोनू पाटील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट, वॉड कॅच, अतिशय चांगला झेल रोशन मात्रेने टिपलाय आणि पहिल्याच बॉल वरती धक्का दिला जातोय तो गौरी होम मेकर्स या टीमला. तर पहिला झक्का लागला या
सुनु पाडीलच्या रूपामध्ये निकुने मात्र चांगला बॉल फेकला होता, जास्त उंची पाळा मिळाली आणि चेंडू मात्र डीप मिड विकेटला अचूक जेलचा अंदाज घेतला आणि पहिला धक्का दिला जातोय वन डाऊनला फलंदाज संदेश चिपलेकर. संदेश मैदानामध्ये आलाय, कोण पाहिलं तर येते 80 धावा चेस करायचे आहेत. राऊंड विकेट, आत्ताचा बॉल संजय मात्रे या वेळेस पटका चांगला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ मधून वन बाउन्स ओवर द लाईन फोर रन्स. निकली है दिल से आई है लब पे बन के कवाली शिरडी वाले. तर पहिल्या बॉल वरती विकेट, त्याच्यानंतर संजय मात्रेच्या बॅट मधून चांगला मिळतोय. या वेळेस फटका पसलाय कव्हरच्या दिशेला, सुरेख जेल टिपला जातोय आणि लगातार दुसरा विकेटचं पतन. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाली. तर चौथ्या क्रमांकावरती केदार मात्रे फलंदाजीसाठी आलाय. दोन फलंदाज बाद झाले आहेत, फार मोठे धक्के लागले आहेत पहिल्या आणि त्याचबरोबर तिसऱ्या बॉलवरती. आत्ताचा बॉल ऑन साईडला खेळला डीपमध्ये, रोशन मात्रे आहेत. एकच दाबेसाठी हा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली आहे पहिल्याच षटकामध्ये पाहतोय. मात्र जसे धाबा बनवायचे आहेत ना, ते खूप मोठं फार मोठं लक्ष्य आहे ते पाच ओव्हरमध्ये. सोळाच्या सरासरीने या धाबा कुटायचे आहेत, तर त्या धाबा कुठत असताना येते थोडीशी खराब सुरुवात. याच दरम्यान पाहतोय रविशेठ गौरी यांचं आगमन झालंय मंचावरती, सहर्ष स्वागत. आत्ताचा बॉल चांगला फटका, चेंडू डिपिश कबरला जातोय 300 रक्षक चेंडूच्या मागे. मात्र तोपर्यंत येते दोन धावा अंकित खेळा गेल्या धापकावरती पाळ मिळतात आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. निको गुवारीचा अतिशय चांगला षटक पाळा मिळाला, पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट मिळवल्यात आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. तर येथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, फक्त 7 धावा या धापळकावरती पाहा मिळाल्या. दुसरे षटक गोलंदाज स्वप्नील, तर दुसरे षटक घेऊन आलाय स्वप्नील मात्रे. तर स्वप्नील आल्यात दुसऱ्या षडक घेऊन, पुलटाच बॉल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग असा षटका टोकलाय फलंदाज. पाहतोय आपण संदेश. ये
शेताव साई मी साऱ्यांच्या आधी नावाची तुझ्या मी लावताऊ दी नावाची तुझ्या मी लावताऊ दी नावाची तुझ्या मी लावताऊ दी सुख वाटे यो देवला मधी मुहूर्त पाहून तुझे ती साधी मुहूर्त पाहून तुझे पुन्हा एकदा फुल टॉस सरळ केल्यात अगदी सरळ चेंडू येतोय स्क्रीन समोर एक धाव कंप्लीट थोडेस मिसफील्ड आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चार धावा त्याला चौकार पाळा मिळतो असे मिसफील केली तर निश्चितचा विपक्ष संघ हवी होईल आणि आत्ताचा चांगला बॉल पडल्यानंतर मात्र चेंडू एस्टेनच्या वरून थोडंसं ट्रॅव्हल होत असताना पाळा मिळाला येते डॉट चेंडू फेकला जातोय दुसरं षडक स्वप्नींचा पाहतोय धावसंख्या 17 धाव आहेत धावपटलावरती आत्ताचा बॉल उडवायचा होता मात्र खूपच उंचावरती आणि रोशनने मात्र अचूक झेलचा अंदाज टिपलाय आणि फलंदाज बाद गुड कॅच इथे देखण्या रूपाची मासोली हाय थँक्यू नवीन बॅट्समन मैदानावरती आता मात्र चांगला झेल टिपल्यानंतर एकूण पाहिलं तर 3 विकेट गमावल्यात सचिन पाडील मैदानावरती आलेत एक अष्टपैलू खेळाडू टीमच्या वतीने गौरी होममेकर्स आत्ताचा बॉल लेग स्टंपला होता चेंडू जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप फाईन लेगला चौकार लेग बाईज प्रारंभ आणि करूया शुभारंभ चौकाने साकारल्या अर्ध शतकांच्या कित्येक खेळी सावरणची रन मशीन रोहित पाडके प्रसन्न पाटील किरवली थँक्यू आताचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न चेंडू मात्र भरपूर हवे समोर होता एकदम स्क्रीन समोर षटकार व्हॉट अ शॉट तर 2 षटकामध्ये 27 धावा झाल्यात पहिल्या षटकात 7 धावा आल्या दुसऱ्या षटकात पाहा मिळतात आपल्याला 20 धावा कुठल्या गेल्या या स्वप्नील मात्रेच्या षटकामध्ये आणि आता मात्र गोलंदाजी स्वतः रोशन मात्रे आल्यात कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ते मात्र 80 धावा करायच्या असल्या तरी मात्र अशी फलंदाजी झाली तर 80 धावाचेच होतील कारण मागच्या षटकामध्ये मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र येथे झेल सुटलाय आणि एक चौकार आणि षटकार दाखवला जातोय शेवटच्या 2 बॉलवरती संदेश चिपळेकरच्या बॅटमधून आहे क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल सीमारेषेवरती कारण 2 षटकांची पाबंदी होती ती संपली आणि आता थोडेसे मोठे पडके मारण्याची संधी कमी असेल फुल टॉस बॉल एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागतंय तिसऱ्या पंचाने रेफर केले ते बघा
नो वॉल. यस, कारण चेंडू पाहिला तर कमरेच्या वर होता, बीमार चेंडू फेकलाय त्याच्यावरती मात्र 1+1 बाय 1 जेट 1 या दोन धावा मिळाल्यात. आताचा बॉल यॉर्क लाईनचा होता, अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय, ज्याला आपल्या आगरी भाषेमध्ये बुंदा म्हणतात. त्या बुंद्यामध्ये चेंडू फेकत असताना गोलंदाज पाय मिळतोय आपल्याला रोशन मात्रे. आत्ताचा बॉल या बेलेस उडवलाय, चेंडू जातोय स्वीपर कवरच्या दिशेला, आउटफील्ड पास आणि पाता पाता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार पहा मिळाला आपल्याला ते मंत्र फलंदाज केदारच्या बॅट मधून चौकार आला. या बेले थोडासा आकुटप्प्याचा चेंडू पुल करायचा होता, बॅट वरती व्यवस्थित आला नाही आहे आणि डॉट चेंडूची सांगता, कारण जसा सामना पुढे जातोय तसं मात्र थोडंसं मागडा ठरतोय सामना. इंडिया इलेव्हन टीमने 80 धावांचं लक्ष ठेवलंय ते गौरी होम मेकर्स या टीम समोर. आताचा बॉल ऑफ ड्राय पाहा मिळतोय, चेंडू मात्र डीपमध्ये एक धाव कम्प्लीट केली आहे आणि एकच धाव ते मात्र घेत असणार एक खेळाडू, मात्र एका दुखे धावणी काही होणार नाही आहे. ते चौकार षटकार ज्याप्रमाणे रोशन मात्रे आणि इनिंग साकारली होती त्याप्रमाणे मात्र एखाद्या फलंदाजाला येथे दमछाक दाखवावा लागेल, चांगले फटके खेळावे लागतील. फुल टॉस, एका दाबेसाठी हा फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा एक धाव अंकित करताना पाहा मिळाला आपल्याला, चांगली गोलंदाजी पाहतोय. एक नो बॉल फेकला, त्याच्यानंतर एकेरी दाबा आल्या, चौकार आलाय, डॉट बॉल फेकला आणि त्याच्यानंतर 2 एकेरी दाबा. वन टू गो. या बेले दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, यस बॉल वाईट खेळत जातोय आणि एकूण पाहिलं तर आता 36 धावा झाल्या धापकावरती. 80 धावांची गरज होती, 36 धावा धापकावरती आल्या. शेवटचा बॉल या बेलेस चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा, यस पंच वाईट चिकून करतात, यस अंपायरचा डिसिजन अंतिम असेल, नो कमेंट्स. तर पंच आहेत येते मात्र एसके पाडील, तिथे चांगला डिसिजन कारण लेग स्टंपला चेंडू होता त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. 37 धावा धापळकावरती फटका, आत्ता मात्र चांगला आहे क्षेत्ररक्षक दीप अरुण आणि 2 क्षेत्ररक्षक कॉल चुकीचा आणि या चौकार. 4 धावा पाया मिळतात येथे शेवटच्या बॉलवरती, 4 धावा आल्यात आणि एकूण पाहिल्या तर 41 धावा. तर एकूण 3 षटकामध्ये धाबा आल्यात त्या 41, 80 धाबा चेस करायच्या होत्या, आत्ता मात्र 39 धाबांची गरज आहे. 12 बॉल 39 धाबा कराव्या लागतील, आत्ता 12 चेंडूमध्ये 39 धाबा करेल का संघ, कारण दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतात अद्यापपर्यंत मैदानामध्ये. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग केली जाते की कशाप्रकारे या फलंदाजांना रोकायचं आणि कोणत्या चांगल्या गोलंदाजाचा वापर करायचा आहे, मात्र इथून निर्णय आलाय. आणि आता गोलंदाजी मार्कवरती 4th षटक फेकण्यासाठी विनोद मात्रे गोलंदाजी मार्कवरती, विनोद आल्याचे 4th षटक फार महत्त्वाचं असेल. येथून मात्र टर्निंग पॉईंट षडक या ठिकाणी पाहा मिळेल आपल्याला विनोद यांचं. स्ट्राईकला पाहतो सचिन पाटील यांना चांगले फटके खेळावे लागतील. 12 बॉल 39 रन.
क्षेत्रक्षणाची थोडीशी अदला बदल या ठिकाणी केली जातोय. पहिलाच बाल दूरवर फेकण्याचा प्रयत्न चेंडू जातो. या एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये एक जा मिळेल, एका दुःखा दाबाने काही होणार नाही आहे, कारण आता 11 बॉलमध्ये 38 जाबांची गरज आहे. 11 चेंडू 38 जाबा समीकरण पा, थोडंसं मागडं जरी समीकरण असलं तरी शेवटी क्रिकेट आहे. कधी मात्र सामना चुकेल त्यांच्या बाजूने हे सांगणं फार अवघड आहे, कारण अद्याप चांगली फलंदाजी होते मैदानावरती. जरीसुद्धा 3 फलंदाज बाद झाले तरीसुद्धा या 2 फलंदाजांनी मात्र इथे चांगले प्रयत्न केले. चांगला बॉल फेकला होता, संधी होती फलंदाजा समोर आणि ते ऑफ ड्राय करायचा होता, पटका मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आहे. डॉट बॉल, आत्ता 10 बॉलमध्ये 38, 10 चेंडू 38 धाबेची गरज. या वेळेस पटका पसलाय खूपच उंचावरती, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल ड्रॉप आणि ते मात्र एकच जा मिळेल. एका दाब्याने काही होणार नाही, सामना जसजसा पुढे सरकतोय तसतसं मात्र थोडंसं कठीण ओण बसलाय. 9 चेंडू 37 धाबा. जी रोशनने इनिंग साकारली मगाशी मात्र तशी एखाद्या फलंदाजाला इनिंगची गरज होती. मात्र सोनू पाटील पहिल्याच बॉलवरती बाद झाला, तेथून मात्र या सामन्याला करवट मिळाले. त्याच्यानंतर संजय म्हात्रेसुद्धा बाद झाले. आताचा बॉल फटका चांगला आहे, स्वीपर कव्हरला, जेल टिपला जातोय, आणखीन एक फलंदाज बाद. तर येथे आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 8 चेंडू 37 धाबा. आता मात्र सामना थोडासा कठीण पहा मिळतोय. चांगला बॉल स्लोवर चेंडू फेकला, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पहा मिळालंय बॉलवरती. केदार ठिकाणी पाहतोय आपण स्वप्नील आल्यात नवीन बॅट्समन पहा मिळतात या षटकामध्ये आपल्याला. आत्ता मात्र इतके फटका चांगला आहे, स्पीड साऊंड पाळा मिळतोय, चेंडू आर पार ग्राउंड पार, षटकार. तर 6 बॉल 31 धाबेची गरज आहे. तर सामना जिंकण्यासाठी मगाशी मात्र षटकार आला शेवटच्या बॉलवरती, जर आणखीन 2 मोठे फटके आले असते तर कधी सामना पाया मिळाला असा. अद्यापि वेळ गेली नाही आहे, कारण 5 षटकार टोकले तर सामना जिंकता येईल. येते मात्र दैवत मात्र पाहिलं तर रोशन मात्रे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आल्यात आणि एक चांगला गोलंदाज आहे. पहिलाच बॉल वेगाने फेकलाय आउटसाइड ऑफ स्टंपला, पिचिंग केला जातोय डाड बॉलची सांगता आणि आता 5 षटकार टोकावे लागतील, कारण 5 चेंडू आणि 31 धाबेची गरज. चांगली गोलंदाजी पहा मिळाली दैवाची मागच्या षटकात. आत्ताचा टॉपे ज्या ठिकाणी पहा मिळतोय ते मात्र यस बॅट्समन बाद होईल आणि ते मात्र 4 चेंडू आणि आत्ता 31 धाबा.
यू. तर जीवन मात्र नवीन बॅट्समन मैदानावरती पाहा मिळतो. आता मात्र सामना इथून हातातून हळूहळू निष्ठत असताना आत्ताचा बॉल चांगला होता. काय वेगाने फेकलाय वेगवान गोलंदाज रोशन. ताकदीच्या जोरावरती चेंडू फेकतोय. यावेळेच बाउन्स वाईड बॉल परेशन करायला गेले आणि येथे मात्र एक धाव देऊन गेले. यॉर्क लाईनचा चेंडू अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा आहे ते मात्र एक धाव अंकित केली जातोय. लेग बायच चा इशारा येत असताना सामना मात्र वन साईड. चला दोन्ही संघ आपण सज्ज राहता. मातोश्री डाबा आणि त्याचबरोबर श्री दत्त क्लब चेतन गोहारी विपक्ष संदेश भगत यांच्यामध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट आणि आत्ता मात्र षटकार. मात्र वेळ निघून गेली आहे त्यामुळे आत्ता ते वेळेला खूप किंमत असते क्रिकेटमध्ये. कारण आत्ता फटके मोठे आले तर फक्त अंतर कमी होईल. कारण असं म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शानपण यांना शून्य किंमत असते. मात्र फक्त ते धावांचं अंतर फार तर कमी होईल कारण सामना जिंकणं आता फार अवघड आहे. त्यामुळे ते षटका टोकलाय आणि आता शेवटचा बॉल षटकामध्ये इनिंगमध्ये पाहतो. एकूण टोटल धावसंख्या पाहिली तर 59 डाबा झाल्यात. या वेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नो बॉल. यस फ्रीट. सुबोधला होता एस्ट्यांच्या मागे. आपण आत्ताचा बॉल चांगला होता आणि ते मात्र सामना या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय तो मात्र या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी केली आहे N.D.11 या टीमने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय खऱ्या अर्थाने ज्याने चांगली इनिंग येथे मात्र साकारली. 14 बॉल मध्ये 7 डावा कुठल्या 7 षटकार आणि 3 चौका ठोकले तो ठरलाय रोशन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्काराचा हकदार.